नमस्कार टुडे वी आर गोइंग टू लर्न से नेक्स्ट पॉइंट ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स म्हणजे गवताळ प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन डायव्हर्स टाईप्स ऑफ बुशेश अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड्स म्हणजे गवताळ प्रदेशामध्ये बुशेश म्हणजे झुडपं आणि ग्रासेस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं गवत तर वे गवताळ प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झुडपं आढळतात त्याचबरोबर गवताचेसुद्धा विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात फायब्रस रूट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल इरोशन हे गवताळ प्रदेशामधील ज्या वनस्पती आहेत त्यांना फायब्रस रूट्स असतात म्हणजेच तंतुमय मुळं असतात आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या वनस्पतीला एक फायदा होतो सॉरी त्या ठिकाणी असणारे जी जमिनीची धूप आहे ती कमी प्रमाणात होते आता जमिनीची धूप म्हणजे काय तर पाऊस वेगाने पडला किंवा पाण्याचा प्रवाह वेगाने आला तर त्या जमिनीवरील मातीचा थर जो आहे तो धुवून निघून जातो किंवा माती वाहून जाते यालाच आपण जमिनीची धूप असे म्हणतो लक्षात घ्या म्हणून तर आपले शेतकरी बांधव काय करतात शेताच्या कडेने बांध घालून घेतात म्हणजे जरी पाऊस आला किंवा वेगाने पाणी वाहिलं पावसाचं तर आपल्या शेतातील माती वाहून जाता कामाने त्या बांधाला ती अडली पाहिजे किंवा आपण बांधावरती आंब्यासारखी झाडंसुद्धा लावतो त्याच्या पाठीमागं हेच कारण असतं की जमिनीची धूप म्हणजे सॉईल इरोशन कमी प्रमाणात व्हावं लक्षात घ्या तर हा त्याचा फायदा होतो फॉरेस्ट इन एक्वॅटोरियल रिजन आर डेन्स सो ॲनिमल्स लाईक टायगर एलिफंट आर डीअर डियर आर फाउंड हिअर आता इथं मी तुम्हाला आकृती दाखवलेली बघा पृथ्वीच्या या मध्यावरून हे जे काही वर्तुळ गेलेलं आहे सगळ्यात मोठं जे वर्तुळ आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हे काल्पनिक वर्तुळ आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीवरती आपण असं वर्तुळ काही काढू शकत का नाही हे काल्पनिक असं वर्तुळ काढलेलं आहे त्या वर्तुळाला शून्य अंशाचे अक्षवृत्त असं म्हणतात किंवा त्याला दुसरं नाव आहे विषुवृत्तीय विषुवृत्त असं आपण त्याला म्हणतो मग ह्या विषुवृत्तीय प्रदेशामध्ये सूर्यकिरण लंबरूप पडतात आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तिथं उष्णतामान खूप असते तुम्ही भूगोलमध्ये हे शिकलेलं असाल की उष्णतामान खूप असते आणि तिकडं पावसाचं प्रमाणही भरपूर आहे म्हणून या पट्ट्याला आपण मी हा जो तुम्हाला दाखवलेला आहे रंगवलेला आहे याला आपण उष्णपट्टा म्हणतो भूगोलचा अभ्यास आहे हा याला आपण उष्णपट्टा असं म्हणतो तर या इक्वेटोरियल रिजनमध्ये या विषुवृत्तीय प्रदेशामध्ये म्हणजे मी हे विषु मधलं जी रेषा आहे ती विषुवृत्त आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला उत्तरेकडं आणि दक्षिणेकडं दोन्ही जो हा प्रदेश आहे त्याला इक्वेटोरियल रिजन म्हणजेच आपण विषुवृत्तीय प्रदेश असे म्हणतो तर या विषुवृत्तीय प्रदेशामध्ये जे जंगलातली जी झाडं वाढलेली असतात त्यांची उंची जास्त असते आणि घणदाट अशी ही झाडं वाढलेली असतात लक्षात घ्या आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या टायगर म्हणजे वाघ एलिफंट म्हणजे हत्ती डिअर म्हणजे हरिण यासारखे प्राणी आढळतात इथं जे गवत आढळतं त्याला एलिफंट ग्रास असं सुद्धा म्हणतात म्हणजे हत्ती सुद्धा त्या गवतामध्ये लपून बसू शकतात त्याला इलेफंट ग्रास असं म्हटलेलं आहे इतक्या मोठ्या उंचीचं गवत त्या ठिकाणी वाढत असतं ग्रासेस इन कोल रिजन आर व्हेरी शॉर्ट सो ॲनिमल्स लाईक रॅबिट आर सीन इन दीज ग्रासेस आता इथंही काही गवताळ प्रदेश आहे आता हा जो पट्टा दाखवला मी या ठिकाणी तो समशीतोष्ण पट्टा म्हणतो आपण आणि हा जे आहे हे नॉर्थ पोल आहे उत्तर ध्रुव आणि हे साऊथ पोल आहे इकडचा जो आहे प्रदेश त्याला आपण शीतपट्टा म्हणतो कोल्ड रिजन्स म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला आपण तर या कोल्ड रिजन्समध्ये जे ग गवताळ प्रदेश आढळतात त्या ठिकाणचं जे गवत आहे ते विषुवृत्तीय प्रदेशातील गवताच्या मानाने कमी उंचीला खूप कमी उंचीचे असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या रॅबिट म्हणजे सशासारखे प्राणी आढळतात वास्ट मिडोज आर फाउंड इन हिली एरियाज अँड प्लेन्स आणि गवताची जी कुर्णं असतात ती मात्र हे उंच उंच टेकड्यांवरती आढळतात किंवा प्लेन्स म्हणजे पठारी प्रदेशामध्ये सुद्धा हे विस्तीर्ण अशी कुर्णं आपल्याला पाहायला मिळतात तर ता अशा पद्धतीनं आपण ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स पाहिलेलं आहे आता आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत ॲडॅप्टेशन फॉर इंजेशन ऑफ फूड इन प्लांट्स म्हणजे वनस्पतींमध्ये अन्नग्रहणासाठी जे वनस्पती अनुकूलन करून स्वतःमध्ये बदल करून घेतात त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत परंतु त्या आधी तुम्हाला या ठिकाणी काही ऑब्झर्व अँड डिस्कसमध्ये एक मुद्दा दिलेला आहे त्यांनी ऑब्झर्व अँड नॉट डाऊन द ॲडॅप्टेशन्स इन द पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक पोटॅटो पोटॅटो म्हणजे बटाटा ग्राउंडनट म्हणजे भुईमूग याम म्हणजे सुरण वॉटर हाय म्हणजे जलपर्णी ॲलो म्हणजे कोरफड आकाशिया म्हणजे बाभूळ कॅरट म्हणजे गाजर ओनियन म्हणजे कांदा बीट म्हणजे आपण बीट तुम्ही बाजारातून आणलं असेल बघा आपण ते कापल्यानंतर लाल रंगाचं निघतं ते बीटरूट त्याला म्हणतात बीटर गार्ड म्हणजे कारले ग्रेप वाईन म्हणजे द्राक्षवेल ह्या सगळ्यांचं तुम्ही काय करायचं आहे निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळतं आहे त्याच्याबद्दल चर्चा करायची आहे तर आता याच्यातील ज्या ज्या वस्तू तुमच्याकडं उपलब्ध असतील तुमच्याकडं बटाटा उपलब्ध आहे ग्राउंडनट म्हणजे भुईमुग आहे त्याच्यानंतर ॲलो म्हणजे कोरफड आपल्याकडं असते कॅरट आहे गाजर आहे ऑनियन बीटरूट कार्ले बिटरगार्ड ग्रेप वाईन द्राक्षेवेल ग्रामीण भागामध्ये ज्यांच्याकडे द्राक्षाची बाग आहे तर ते निरीक्षण करू शकतात म्हणजे तुम्ही त्या वनस्पतींची पानं कशी आहेत त्यांचं खोड कसं आहे वगैरे वगैरे तुम्ही हे निरीक्षण करून त्याच्याबद्दल चर्चा करू शकता तर पुढचा पॉईंट आहे ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स अन्नग्रहणासाठी वनस्पतींमध्ये झालेलं अनुकूलन तर याच्यामध्ये आपल्याला तीन प्रकार पाहायचे आहेत तर पहिला प्रकार आपण पाहणार आहोत सम प्लांट्स आर पॅरासिटिक फॉर एक्झाम्पल डॉडर दॅट इज कसकुटा तुम्हाला माहिती आहे जनरली आपण वनस्पती म्हणजे ऑटोट्रॉपिक समजतो बरोबर आहे ऑटोट्रॉपिक म्हणजे काय स्वयंपोषी स्वयंपोषी म्हणजे ज्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण स्वयंपोषी असं म्हणतो परंतु काही वनस्पती आहेत त्या कशा आहेत पॅरासिटिक पॅरासिटिक म्हणजे परपोशी म्हणजे त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत त्यांना अन्नासाठी इतरांवरती अवलंबून राहावं लागतं त्यांना आपण पॅरासेटिक असं म्हणतो म्हणजे अन्नग्रहणासाठी स्वतः अन्न तयार करू शकत नाहीत मग अन्नग्रहणासाठी या वनस्पतींनी बदल केलेला असो स्वतःमध्ये मग काय बदल केलेला आहे ते आपण पाहणार आहोत तर ती वनस्पती आहे डॉडर डॉडर म्हणजे त्याला दुसरं नाव आहे कस्क्युटा कस्क्युटा म्हणजेच त्याला मराठीमध्ये नाव आहे अमरवेल बरोबर आहे ती अगदी ते वायर सारखी असते बघा पिवळ्या रंगाची तुम्ही पाहिली असेल एखाद्या पिंपळाच्या वगैरे झाडावरती हे अमरवेलीची वनस्पतीची वाढ झालेली असते तर ती पॅरासिटिकमध्ये येते मग त्या वनस्पतीनं स्वतःमध्ये काय अनुकूलन केलेलं असतं डॉडर इज लिफलेस प्लांट अँड दस कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस त्या वनस्पतीला एकही पाणी येत नाही आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये प्रकाशसंश्लेषणाची क्रिया घडून येत नाही मग अन्नग्रहण कसं करते ती इट हॅज हॉस्टोरियल रूट्स फॉर सकिंग अँड ॲब्झॉर्ब ॲब्झॉर्बिंग न्यूट्रियन्स फ्रॉम द होस्ट प्लांट मग तिला हॉस्टोरियल रूट्स असतात म्हणजे कसले मुळं असतात की ज्या चूषक चूषक म्हणजे शोषून घेण्यासाठी आणि काय शोषून घेते ते तर ज्या वनस्पतीवरती हिची वाढ होत असते होस्ट प्लांट आधारक वनस्पती ज्या वनस्पतीच्या आधारानं ही वनस्पती उदाहरणार्थ पिंपळाच्या झाडावर या वनस्पतीची वाढ झालेली असेल तर त्या पिंपळाच्या झाडा मधून तिला आवश्यक असणारे सर्व न्यूट्रियंट्स पोषण मूल्य ही वनस्पती चूषक मुळांच्याद्वारे शोषून घेण्याचं काम करते म्हणजे त्या वनस्पतीचे जे काही वॉटर व्हेसल्स असतात किंवा फूड व्हेसल्स असतात रसवाहिनी असतात जलवाहिनी असतात तिथपर्यंत हिची मुळं पोहोचलेली असतात आणि त्याच्यातून रस किंवा जल शोषून घेण्याचं ही वनस्पती काम करते म्हणजे हिला हॉस्टोरियल रूट्स असतात हे एक प्रकारचं ॲडॅप्टेशन आहे आता दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत याच्यातला ते म्हणजे फंगाय म्हणजे बुरशी बुरशी ही सुद्धा एक वनस्पती आहे आणि तिनं कशाप्रकारे ॲडॅप्टेशन केलेलं आहे हे अन्नग्रहण ते आपण पाहूया फंगाय डू नॉट हॅव क्लोरोफिल अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस बुरशीमध्ये सुद्धा हरितद्रव्य नसतं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा प्रकाशसंश्लेषणाची क्रिया घडून येत नाही आणि प्रकाश संश्लेषण नाही म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की त्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही मग त्यांनी काय केलेलं आहे ॲडॅप्टेशन दे हॅव रूट्स लाईक फायबर फॉर ॲब्झॉप्शन ऑफ फूड त्यांना काय असतात तर मुळासारखे तंतू असतात त्यांना आणि त्या तंतूमार्फत त्या अन्न शोषून घेण्याचं काम करतात मग त्या कुठून शोषून घेतात अन्न तर स्टारची फूड स्टप्स जे असतात म्हणजे ज्या पिष्टमय पदार्थ जे असतात भाकरी पाव यासारखे जे पिष्टमय पदार्थ असतात त्या ठिकाणी या वनस्पतीची वाढ होते आणि त्याच्यातील अन्नही शोषून घेण्याचं काम करते तुम्ही पावसाळ्यामध्ये वगैरे बघा पाव एखाद्या डब्यामध्ये ठेवून बघा त्या ठिकाणी का होतं एक काळपट रंगाचा थर त्या ठिकाणी तयार होतो म्हणजे त्या ठिकाणी बुरशीची वाढ झालेली असते बुरशी अन्न कुठून मिळवते ही वनस्पती तर त्या भाकरी किंवा जो पाव आहे त्या पावामधून तंतु तंतुमय मुळाद्वारे अन्न शोषून घेण्याचं काम करते आणि तिसरे वनस्पती प्रकार आहे प्लांट्स लाईक ड्रॉसेरा दॅट इज सन ड्यू फ्लाय ट्रॅप पिचर प्लांट एक्सेट्रा फुलफिल द नीड फॉर नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट्स ॲडॅप्टेशन्स आर सीन इन दीज प्लांट्स विच सर्व टू अट्रॅक्ट अँड होल्ड दॅम कॅप आता तुम्हाला माहिती आहे की वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजनची गरज असते अन्न पाणी सूर्यप्रकाश ह्याची तर गरजच असते परंतु त्याचबरोबर नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचीसुद्धा वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यकता असते आणि ज्या ठिकाणी नायट्रोजनची डिफिशियन्सी असते अशा ठिकाणी ह्या वनस्पतींची वाढ झाली मग स्वतःचे नायट्रोजनची डिफिशियन्सी नायट्रोजनचं वातावरणामध्ये प्रमाण जास्त आहे तरी परंतु वातावरणामध्ये असलेल्या नायट्रोजन वनस्पती शोषून घेऊ शकत नाहीत लक्षात घ्या त्यामुळं ह्या वनस्पती स्वतःची नायट्रोजनची गरज भागवण्यासाठी काय करतात तर वेगवेगळ्या प्रकारचे कीटक खातात कीटकभक्षी वनस्पती आहेत व्हिनस फ्लायट्रॅप घ्या तुम्ही ती व्हिनस फ्लायट्रॅप इतकी अट्रॅक्टिव तिची रचना आहे की आपोआप कीटक तिच्याकडं आकर्षित होतात आणि त्या ठिकाणी कीटक घ्यायला की आपोआप ती, आप ती वनस्पती स्वतःला बंद त्या कीटकाभोवती स्वतःचं जाळं टाकून बंद करून घेते आणि अशा प्रकारे ती वनस्पती स्वतःची नायट्रोजनची गरज भागवते म्हणजे इतक्या अट्रॅक्टिव्ह त्या बनलेल्या असतात हे म्हणजे कीटकांना अट्रॅक्ट करून त्यांना पकडून स्वतःची गरज भागवण्या इतपत हे सुद्धा एक प्रकारचं ॲडॅप्टेशनच आहे तर वनस्पतींमधील जे काही ॲडॅप्टेशन आहे वनस्पतींमधील जे अनुकूलन आहे हा संपूर्ण पाठ आपला या ठिकाणी संपलेला आहे पुढील पाठामध्ये आपण प्राण्यांमधील अनुकूलन पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूयात थँक्यू